ऑर्गेनिकल कंस्ट्रक्शन एंड टाइप्स मध्ये प्रैक्टिस सेट 8.3 घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला एग्जांपल देखील ते सुरुवातीला उदाहरण सोडवण्याअगोदर एग्जांपल व्यवस्थित समजून घ्यायचे आणि मग उदाहरणाला सोडवायचं बघायचं. तर पहिले उदाहरण पाहून घेऊ. मेजर ऑफ ऑपोजिट एंगल्स ऑफ पॅरेललॉग्राम आर 3x - 2 डिग्री एंड 50 minus 8 x d. Find the measure of x each angle. म्हणजे जो क्वाड्रिलेटरचा टाइप दिलेला आहे आपल्याला तो पॅरेललॉग्राम आहे आणि त्याचे अपोजिट अँगल दिलेले एक अँगल दिलेला आहे 3x minus 2 डिग्री आणि दुसरा अँगल दिलेला आहे 50 minus 8 डिग्री. त्याच्यावरून आपल्याला प्रत्येक अँगल काढायचे. तर सुरुवातीला जो क्वाड्रिलेटरचा टाइप आहे ते समजणं महत्त्वाचं आहे. पॅरेललॉग्राम त्यानुसार मी पॅरेललॉग्राम काढलेला आहे पण त्याला आपल्या एक्झाम्पल मध्ये नाव दिलेलं नाही म्हणून आपण स्वतः नाव देऊन द्यायचं. म्हणून मी सपोज शब्द वापरला. सपोज ए बी सी डी इज ए गिव्हन क्वाड्रिलेटर. गिव्हन क्वाड्रिलेटर म्हणजे पॅरेललॉग्राम. त्याच्यामध्ये आपल्याला दोन अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे 3x minus 2 आणि दुसऱ्या अँगलचं 50 minus x. ते आपण फिगर मध्ये दाखवून दिलं. अँगल बी 3x minus 2 आणि अँगल बी 50 minus x. ते आपण इथे लिहून घेतले. रीजन जे आहे त्याचं लिहिलं अपोजिट अँगल. आपल्याला माहितीच आहे अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेललॉग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट असतो आणि हा अँगल याच्याशी. त्यानुसार आपल्याला असं लिहिलंय अँगल बी आणि अँगल डी हे इक्वल आहे. मग तसं लिहिलं मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. आपल्याला एक्झाम्पल मध्ये त्याचे जे मेजरमेंट दिलेले ते टाकलेलं आहे 3x minus 2 is equal to a ची व्हॅल्यू घेतली आणि b ची व्हॅल्यू घेतली 50 minus x. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळतं. आता जे x च्या टर्म्स आहेत ते एका बाजूला आणि ज्या नंबर्स आहेत त्या दुसऱ्या बाजूला. x ची टर्म इकडे आली ही मायनस ही इकडे झाला प्लस हा 2 तिकडे घेतला प्लस झाला 3x plus x 4x 50 plus 2 52. हा 4 डिवाइड होईल 52 ला x is equal to 3 ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आता आपल्याला x ची व्हॅल्यू चा उपयोग करून अँगल b चं माप काढता येईल. मेजर ऑफ अँगल b is equal to 3x minus 2 x ची व्हॅल्यू टाकली 3 multiply by 30 minus 2 3 multiply by 39 minus 2 is equal to 27. आता अँगल b चं मेजरमेंट मिळालं म्हणजे अँगल d चं मेजरमेंट मिळालं आपल्याला कारण ते अपोजिट अँगल आहे. म्हणून मेजर ऑफ अँगल d इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल d इज इक्वल टू 37. आपल्याला प्रत्यक्ष दुसऱ्या 50 minus 2 मध्ये व्हॅल्यू टाकून काढण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे वेळही वाया जाईल विनाकारण श्रम होईल. त्यानंतर आपल्याला दोन अँगल मिळाले अँगल b आणि अँगल d. राहिले अँगल a आणि c. पॅरेललॉग्रामचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे. आपण बघितलेले अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात शिवाय ते पॅरेलल असतात. म्हणजे ह्या पॅरेलल लाईन्स ही त्यांची ट्रान्सवर्सल म्हणजे ते इंटेरियर अँगल होतात. अँगल ए आणि अँगल बी. अँगल ए आणि अँगल बी आर इंटेरियर अँगल्स. मग ते आपण लागू अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला अँगल बी ची व्हॅल्यू माहिती आहे ती टाकायची. ही जी व्हॅल्यू आहे 37 ती इथं टाकली. मेजर ऑफ अँगल ए प्लस 37 इज इक्वल टू 180 डिग्री. 37 तिकडे गेला 180 मधून 37 गेला 143. मग मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 143. आपल्याला ए चा माप मिळाला म्हणजेच अँगल सी सुद्धा मिळाला कारण की ते अपोजिट अँगल आहे. म्हणून देअरफोर अँगल ए इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू 143. अपोजिट अँगल जे रिझन आहे ते लिहायचे. देअरफोर रिक्वायर्ड अँगल्स आर 143 37 143 37. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवू शकतो.